त्यांनी आज परत एकदा टेकमध्ये माझं इंट्रोडक्शन सागरला करताना असं केलंय, हा आणि हा सायली आलाय. नाही झालं काय होतं, ही मागून येणार होती तोपर्यंत एक दाढीवाला माणूस आला समोरच. लकी तो आला, मी बोलायला गेलो की ही हा माझा बायको. म्हणजे बोलता बोलता निघतं, बोलता बोलता निघतं सागरच्या आईच्या पिशवीतनं कोयता, बोलता बोलता निघतं सागरच्या आईच्या पिशवीतनं कोयता. लग्नानंतर मुक्त्या तुझं काय व्हायचा? अमित, मी तुला एक वर्षभर कष्ट घेतले शिकवायला, तू असं असं केलंस. तू मस्त फेब्रुवारी मध्ये लग्न, नोव्हेंबर मध्ये ह्याचं फास्ट ट्रॅक मॅरेज आहे सगळं. प्रेमाची गोष्ट आहे मालिकेच्या सेटवर मी आता आहे. सागर मुक्ताचं लग्न आहे आणि बघा कोण आलाय सागर मुक्ताच्या लग्नाला. तुमच्या सगळ्यांच्या लाडकी जोडी आली. हॅलो हॅलो. आणि आज काय लग्नात तुम्ही इथे डायरेक्ट, म्हणजे संगीतला खरं तर बाकी सगळे आले होते आर्टिस्ट, पण आज खास तुम्ही लग्नात आलात. काय खास माणसांना खास गोष्टीसाठीच बोलवलं जातं. व्हेरी ट्रू. आज लग्नात काय घडणार की खास तुम्हाला यावं लागलंय आज? म्हणजे खास आहे ना, जसं सायली म्हणाली आता की खास आहे म्हणूनच आम्ही आहोत इथे. काहीतरी खास घडणारच आहे आणि ते काय घडणार आहे ते तुम्ही शोमध्ये बघा. पण तुम्ही सागर मुक्त बरं, सागर मुक्ताचे आता आमच्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही कमी वाजतो हीच जास्त असते. कारण मला सगळं इमॅजिन होतं, आता मला अर्जुन काय बोलणार आहे मला माहिती असतं, सायली काय बोलणार आहे मला माहिती असतं. बरं, मला सांगा की का संगीतला कुठे होतात? सगळ्यांनी मिस केलं तुम्हाला, तुमचा डान्स मिस केला. आम्ही संगीतला कुठे होतो, आम्ही धिंगाणा घालत होतो. आम्ही धिंगाणामध्ये होतो, म्हणजे ते इथे धिंगाणा घालत होते. सो या सगळ्यांचं धिंगाणा आम्ही तिथे घालत होतो. या लग्नामध्ये काही डान्स वगैरे बघायला मिळणार आहे अर्जुन सायलीचा, किंवा असं काही खास अर्जुन सायली परफॉर्मन्स असणार आहे? नाही, परफॉर्मन्स असणार आहे. तो पण कसा की खूप महत्त्वाचा एक मुद्दा असणार आहे लग्नामध्ये, आणि एक डिसिजन घेतला जाणार आहे या लग्नामध्ये. तर तो डिसिजन घ्यायला सायली मदत करते नाही करत, काय होतं ते तुम्हाला या लग्नात मेन बघायला मिळणार आहे. पण मला आता सांगा की हे असं शूटिंगचं लग्न असलं, मालिकेमध्ये लग्न असलं, की तुम्हाला तुमच्या लग्नाचे सीन्स आठवतात का? तुमचं लग्न शूट कसं झालेलं किंवा काय त्यावेळेच्या काही गमती जमती आठवल्यात आज इथे आलात तेव्हा? मला हा मला ह्याचे फक्त उखाणे आठवतात. बापरे, हॉरिबल असे उखाणे. पण आज घ्यायचंच आहे. पण मला तुमच्या लग्नातला एखादा सीन ऐकायचा आता, एखादा किस्सा काही घडला. सगळ्यात मेन तर मंगलाष्टका होते या. मंगलाष्टका जेव्हा सुरू होत होत्या, आता ते बघत असतील दादा मे बी, तर आय डोंट आय एम सो सॉरी, बट आम्ही सगळे एकतर माझं सिरियस असं लग्न होतं आमचं, खूपच नाखुशीवालं. आणि आम्ही हार घेऊन उभे होतो आणि दादांनी मंगलाष्टका बोलायला सुरुवात केली आणि दादांनी पहिलेच योडल केलं आणि सो ही वॉज लाईक स्वस्ती श्री, आणि आमचं असं झालं अरे बापरे आता हसणं कसं कंट्रोल करायचं. सो आणि सुरुवातच अशी झाली आणि आम्ही अख्खं लग्न आम्ही हसू, हार घेऊन असे असे आम्ही हसत होतो. अमितला काय आठवतं सायली अर्जुनच्या लग्नामध्ये? बरंच गोष्टी. एक तर उखाणा आहेच तेव्हाचा, तो आंब्याचा झाड कसं कसं सुचलं तुला आता आठवतोय तो आंब्याचा झाड? झाडात झाड, आंब्याचा झाड. सायली तू माझ्या घरी काहीतरी समृद्धी वाढ नाही आण म्हणाला होता. बघ एका वर्षभरात मी त्याला ग्रॅमॅटिकली नीट केलंय की नाही, त्याला ऍटलीस्ट यमक कसं जुळवायचं ते कळायला लागले. वाडचा आण पर्यंत आलाय तो. वाडचा वाड पर्यंत, झाड आणि वाड. हा, त्यांनी सुरुवात केलेली आण. पण मला आज जर उखाणा घ्यायचा असेल तर आज अमित काय उखाणा घेईल? कारण अमितचे उखाणे एवढे फेमस आहेत ना की आता सगळ्या स्वतःच्या लग्नात पण अमितचे उखाणे घेतात. अरे देवा बापरे, म्हणजे कोण मला घेऊन मारणार माहित नाही मला माझे उखाणे घेऊन. उखाणा मॅन आहे तो. उखाणा आज परत उखाणा घ्यायचं मला. त्यांचं लग्न आहे ना, मग तू उखाणा घे ना. सागर आणि मुक्ताचं लग्न, त्यासाठी उखाणा. दोघांसाठी उखाणा आहे मीच म्हणून इथे. ओके ओके. म्हणजे बोलता बोलता निघतं, बोलता बोलता निघतं सागरच्या आईच्या पिशवीतनं कोयता, बोलता बोलता निघतं सागरच्या आईच्या पिशवीतनं कोयता. लग्नानंतर मुक्त्या तुझं काय व्हायचा? अमित, मी तुला एक वर्षभर कष्ट घेतले शिकवायला, तू असं केलंस. तू
कष्ट वाया गेले सगळे. जुडलं ना कोयतानी व्हायचा. मला असं वाटलं होतं की काय काय नाही सुरुवात काय केली होती. बोलता बोलता निघतो सागरच्या आईच्या पिशवीतून कोयता. लग्नानंतर तुझं काय होणार मुक्ता असं बोलशील असं तरी वाटलं होतं. नाही कोयता मुक्ता टोन आहे त्यांचा व्हायचा असं तर कोळी टोन आहे अर्जुन व्हायचा मालवणी टोन नाही. तुम्हाला आवडलं ना मस्त. आणि सायलीने जो करेक्ट केलाय ते कमाल. पण मला सांगा की इतका छान लग्नाचा माहोल आहे पण तुमचं लग्न एवढं छान माहोलात झालं नव्हतं अर्जुन सायलीचं. मग आता आम्हाला असं प्रेक्षकांना बघायला मिळेल का येत्या पुढच्या काळात की असं काहीतरी छान छान लग्न मध्ये एकदा प्रयत्न पण झाला होता लग्न पुन्हा एकदा लग्न करण्याचा. हां कसं आहे ना आपल्याला किमान 1000 एपिसोडच्या नंतर लग्नाचा विचार येईल त्यामुळे हां निदान हां त्यानंतर तुम्हाला आम्ही असं लग्न करताना दिसू किंवा म्हणजे त्याची सुरुवात तरी ऍटलीस्ट होईल तेव्हा. तो तेवढं किती छान पद्धतीने झालं ते महत्त्वाचं नाही लग्नानंतर आयुष्य किती छान पद्धतीने जगतंय ते महत्त्वाचं असतं. आणि ते चाललंच आहे छान पद्धतीने चाललं आहे पूर्ण. प्रत्येक सीन असू दे प्रत्येक कॅरेक्टर असू दे प्रत्येक माणसासोबतची बॉन्डिंग असू दे एक शोची बॉन्डिंग असू दे ते खूप छान पद्धतीने चाललं आहे. सो लग्न छानच झालं आहे आणि आयुष्य अति छान झालं आहे. पण मग प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सायलीच्या लग्नाचं बोलत असतोस म्हणजे जुईच्या लग्नाचं मग त्याची तयारी कुठपर्यंत आली आता. माझ्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे तुम्ही. मी डेट सांगून मला वाटलं मी झालं. डिसेंबर महिना आलाय. सगळ्यांना सांगत असतो की असा मुलगा हवा तसा एखादं स्थळ ह्यानी शोधावं ना तर ते करत नाही तो. तो नुसता सगळ्यांना सांगतो की असा मुलगा पाहिजे सबस्क्रिप्शन दिलंय आता marriage.com जा जीवनसाथी.com जा जीवनसाथीची ऍड पण करून झाली. तुला हे सबस्क्रिप्शन मस्त. फेब्रुवारी मध्ये लग्न नोव्हेंबर फास्ट ट्रॅक मॅरेज सगळं. तुम्ही थंबनेल दिलाय माहितीये का तुम्हाला इथलं का हे जे काय आहे ना सेट वरती सगळ्यांचं प्लॅनिंग माझ्यापेक्षा जोरदार आहे. डिसेंबर महिना आलाय फेब्रुवारी किती आता दिवस. नकोस मला आत्ताच एक्सपिरियन्स आहे बाळाचा म्हणजे मी हँडल करेन त्याला आला सेट वरती. तो कोऑपरेटिव्ह आर्टिस्ट आहेत त्याचं म्हणणं आहे की तू आणत जा बाळ सेटवरती मी त्याचं सगळं हे करीन दिवसभर आपण छान ठेवू बाळाला. मी फक्त लग्नाचं विचारलेलं कारण फेब्रुवारीमध्ये लग्न आहे. अमित कुठे पोचलाय बघितलं की तुम्ही नोव्हेंबरपर्यंत ते पण नाही सेटवर तू बाळ आणत जा इथपर्यंत. त्याला लहान बाळ आवडतात ना तसं पण तो बोलला की घेऊन या आम्ही खेळू बिळू त्याच्याशी. खूप आवडतात ना सोसायटीमध्ये असं लहान बाळ दिसलं मी त्याला पण उचलतो चल खेळूया खेळूया. तू शेवटी मलाच रागवतो ऐ बाबा ठेव त्याला खाली. त्याला त्याच्या मुलालाही परत आणायला लागेल सेटवर खेळायला बाळाबरोबर. धमाल करेल तो आज. तो आताही धमाल करतो तुम्ही बघतच आहात सगळे. मी त्याचे छोटे छोटे व्हिडिओ फोटोज टाकत असतो. तो सॉलिड तुफान आहे तो सुटलाच आहे तो. क्या बात आहे. पण एकदा जाता आता प्रेक्षकांना नको पण सागर मुक्ताला काय सल्ला द्याल लग्नाचा कारण तुम्ही सिनियर आहात लग्नामध्ये त्यांच्यापेक्षा तर त्यांना काय सल्ला द्याल. एवढंच सांगेन की ज्या हेतूने ती हे लग्न करते केवळ फक्त त्याच हेतूकडे फोकस करावं कारण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला पटत असतात पटत नसतात सगळ्याच वेळेला आपल्या मनासारखं होत नाही. पण जिच्यासाठी हे लग्न करते तिच्यावर पूर्ण फोकस ठेवून ते लग्न छान पार पाडावं जसं मी मधुभवनवरती पूर्ण फोकस करून माझं लग्न पार पाडते. अमितचा काय सल्ला आहे सागरला. माझा हेच सल्ला असेल अर्जुनचं की लग्न आधी अर्जुनला पण पटत नव्हतं प्रेम हे आधी अर्जुनलाही पटत नव्हतं पण लग्नानंतरचं जे आयुष्य जेव्हा तो जगायला लागला तेव्हा ह्या गोष्टी पटायला लागल्या. आणि एक एक गोष्ट अशी अर्जुनच्या लक्षातही आली की कधीही नवरा आणि बायको हे कधी कोणत्याही मुद्द्यावरती एक एक होत नाही सहमत होत नाही पण काय होतं हे दोघे एकच आहेत पण ते पुढे जातात आणि त्या दोघांचं एक कॉमन एक गोष्ट असते त्यावरती ते दोघे एक होतात. सो ती कॉमन गोष्ट फक्त शोधायची आहे. त्या दोघांनाही मिळालं ते दोघे खूप समजूतदार आहेत आणि स्वतःच्या मुलीसाठी करतात. सो या सो हा एक जो मुद्दा आहे त्यांनाही मिळेलच लवकरच. सो बी हॅपी आणि जसं सायली म्हणाली तसंच फोकस ठेवा लग्नावरती आणि का लग्न केलं त्याच्यासाठी. वाक्यामध्ये पण आज अर्जुनने सायलीला कॉम्प्लिमेंट नाही दिले इंटरव्ह्यूमध्ये की सायली कशी दिसते. आज पुन्हा एकदा खूप दिवसांनी सायली अशी तयार झाली आहे पुन्हा एकदा आणि त्यांनी सीनमध्ये माझं इंट्रोडक्शन हा सायली केलेलं आहे त्यावरूनच कळेल की तो सायली. त्यांनी आज परत एकदा टेकमध्ये
माझं इंट्रोडक्शन सागरला करताना असं केलंय, हा आणि साई हा सायली आलाय. नाही झालं काय होतं, ही मागून येणार होती तोपर्यंत एक दाढीवाला माणूस आला समोरच. लकी तो आला, मी बोलायला गेलो की ही हा माझा बायको. त्याच्यावरनंच कॉम्प्लिमेंट मिळाली आहे, वेगळ्या कॉम्प्लिमेंटची गरजच नाही. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि मजा करा आज लग्नात. हां, आणि मेन गोष्ट सांगायची होती, सोमवार ते शनिवार रात्री 8:30 स्टार प्रभावरती ठरलं तर मग बघायला विसरू नका. ते मेन आहे. स्वतःची काळजी घ्या अँड बी हेल्दी. बाय, टेक केअर. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.